ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे गल्लीबोळातील राजकारण. या निवडणुकीमध्ये अगोदर राजकारणाला महत्व नव्हते. अनेक समस्या व व्यक्तिमत्वांच्या आधारे उमेदवार निवडला जात होता. परंतु कालांतराने यामध्ये बदल होऊन ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा पक्षीय राजकारणाने प्रवेश केला आहे. त्यामुळे आता स्थानिक समस्यांना मागे सावरत प्रत्येक राजकीय नेता आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सर्व ताकदनिशी आणि पैशाच्या जोरावर ग्रामपंचायत निवडणूक लढत आहे. पैसा खर्च केला म्हणजे मतदानावर झालेला खर्च काढण्यातच त्यांचे 5 वर्ष लागतात. गावाचा मुखिया असलेला सरपंच हा आता नाममात्र असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. रिमोट कंट्रोल मात्र दुसऱ्याच्या हातात असल्याचे दिसते. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका व्यक्तिमत्व चांगले असले तरी पैशांअभावी सामान्य माणसांना लढणे कठीण झाले आहे. कारण ज्या उमेदवारांकडे पैसे आहे त्यांनाच विविध पक्षांकडून उमेदवारी दिली जाते. त्यामुळे जनसामान्यात गरिबीसाठी एक म्हण आहे, निवडणूक लढणे हे आपल्या गरिबासारख्याच काम नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत अगोदर गरीब सामान्यांना सुद्धा संधी मिळत असे. परंतु आजच्या निवडणुकीत उमेदवारी ही कधी पैशाच्या जोरावर तर कधी जातीच्या आधारावर दिली जाते. जातीच्या आधारे उमेदवारी मिळाल्यानंतर ती त्या समाजात अधिक पैसा कोण्या व्यक्तीकडे आहे हे तपासून त्यालाच उमेदवारी दिली जाते. सन 2020 ची ग्रामपंचायत निवडणूक ही भाजपासाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे. कारण भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी स्थानिक पातळीवर इतर राजकीय पक्षांना सोबत घेऊन एकत्रित निवडणूक लढत आहे. त्यामुळे या ताकदीसमोर भाजपाला आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी मोठे आव्हान ठाकले आहे. त्यामध्ये भर पडली ती मनसे आणि स्थानिक विकास आघाडी मार्फत अनेक गावांमध्ये स्थानिक समस्यांना धरून नवयुवकाला संधी देण्याच्या उद्देशाने अनेक ठिकाणी स्वतंत्र पॅनलची निर्मिती करून निवडणूक लढविली जात आहे. ह्या नव्याने निर्माण झालेल्या युवा आघाडीमुळे भाजपाची चिंता अधिक वाढली आहे आणि याचा जास्त फटका भाजपालाच बसण्याचे चिन्ह सर्वत्र दिसत आहे. त्यामुळे भाजप ग्रामपंचायत पातळीवर आपले अस्तित्व टिकवण्यासाठी कोणते प्रयत्न करेल याकडे राजकीय तज्ञांचे लक्ष वेधले आहे. हैदराबाद मधील महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने आपले वरिष्ठ दिग्गज नेते प्रचाराला आणले होते. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपाचा आमदार, खासदार यांना प्रचारात तर उतरण्याची वेळ येणार नाही ना अशी शंका मतदारांमध्ये निर्माण होत आहे.